एकेबी मराठीच्या निवडणूक विशेष मध्ये आपले स्वागत आहे. अमरावती मधील तिवसा नगर पंचायतीचे सर्व निकाल आले असून यात काँग्रेसने 12 जागा मिळवून एक हाती सत्तेवर वर्चस्व मिळवले आहे, तर या ठिकाणी भाजपचा मात्र पराभव झाला असून शिवसेनेचे 4 उमेदवार निवडून आले आहेत. यावर यशोमती ठाकूर यांनी आनंद व्यक्त केला. खरं सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानलेच पाहिजे, कारण तिवसा शहरातल्या सर्व जनतेनी काँग्रेसला कल दिलेला आहे. त्यासोबतच आज आम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ आहोत. मागच्या काळामध्ये सगळ्या परवानग्या घेऊन या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. एवढे वर्ष या तिवशामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा नव्हता. काही दिवसांपूर्वीपासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या जिल्ह्यामध्ये होत आहे. खरं आपल्या जिल्ह्याची संस्कृती ही एक सांस्कृतिक सेंटर म्हणून अमरावतीला आत्तापर्यंत ओळखलं जात होतं, आणि आता या 2-4 दिवसांपासून ज्या काही गोष्टींसाठी अमरावती त्याची ते टी व्हीमध्ये आणि न्यूजमध्ये येतोय, ते खरोखर त्या सगळ्या गोष्टींचा निषेध आज या विजयाच्या निमित्तानं छत्रपतींच्या पुतळ्यांच्या समोर आम्ही करतो आहे. आम्ही सातत्यानं संवैधानिक वागायचा प्रयत्न करतो आणि डेव्हलपमेंटल पॉलिटिक्स या ठिकाणी करतो. पुतळ्याचं राजकारण हे चुकीचंच आहे आणि बसवायचं आहे तर सगळी परवानगी घेऊन तिथे कटघरे घालून जिथे असा कोणी हात लावणार नाही अशा ठिकाणी आणि जिथे आपल्याला छत्रपतींना बघताना असं वर उंचावर बघावं लागेल अशा ठिकाणी छत्रपतींचा पुतळा बसवला पाहिजे. प्रशासनाने जे काही केलं ते योग्यच होतं असंही म्हणायला काही हरकत नाही आहे. आणि आज या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार आहे. आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली जे संविधान बनवल्या गेलं त्या संविधानाच्या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी कॉन्स्टिट्युशनल ड्राफ्टिंग कमिटीमध्ये त्यांनी ते रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. अमरावती जिल्ह्याला ही जी संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये महिलांचा नेहमीच मान सन्मान केलेला आहे. या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई सन्माननीय प्रतिभाताई पाटील हे या अमरावतीच्याच होत्या. आणि ह्या सगळ्या सांस्कृतिक वारसा घेऊन ज्यावेळेला आपण समोरे जातो त्यावेळेला आपल्या या जिल्ह्यामध्ये माझ्या या जिल्ह्यामध्ये कोणी उगाचच समोर इलेक्शन्स आहेत म्हणून जर राजकारण करत असेल तर त्या ठिकाणी ते चुकीचंच आहे असं या ठिकाणी प्रांजळपणे आम्ही खरं सांगतो आहे. अमरावती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, आई रुक्मिणींचं हे माहेर आहे आणि एक वेगळी संस्कृती आपली या जिल्ह्याची आहे. आपल्या या जिल्ह्याच्या संस्कृतीला सोबेश खरं आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे. आणि भांडणामध्ये आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही आहे. मागच्या या काही दिवसांपासून यशोमती कशी आपल्यावर टीका करेल आणि कसा तो गोंधळ घालेल आणि कसं यशोमतीला आणि पालकमंत्र्याला आपण वेटीस धरावं या सर्व गोष्टी आता थांबवल्या पाहिजे. आपण डेव्हलपमेंटल पॉलिटिक्स करूया. तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला सांगा आणि मी तिवशामध्ये तर असं म्हणेल की जे निवडून आले त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन. जे महाविकास आघाडीमधले आहेत ते सगळे आमच्या सोबतच आहेत आणि जे महाविकास आघाडीचे नाही आहेत त्याही लोकांना आम्ही सगळेजण सांभाळून घ्यायला तयार आहोत. जे पडले तेही माझेच आहेत म्हणून अजिबात असं किंतू परंतु अजिबात कोणाच्या मनात येऊ देऊ नका. आपण सगळेजण मिळून विकासात्मक राजकारण करूया एवढं या ठिकाणी विनंती करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.
यवतमाळ मधील कळंब नगर पंचायत निवडणुकीत अवघ्या 22 वर्षाच्या पारधी समाजाच्या मुलाने शिवसेनेकडून निवडणूक लढत विजय मिळवला आहे. विजय चव्हाण असे विजयी उमेदवाराचे नाव असून त्याने 3 प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांना पराभूत केले. 21 मताने निवडून आलेला. आता समजा आपल्या वार्डात समजा लोक काही लक्ष देत नाही, जुनेवाले जे उमेदवार होते आपल्या इथे जे मेंबर म्हणून म्हणले जाते त्यावर काही लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळे आपल्या लोकांना किंवा वार्डातल्या लोकांना आपल्याला प्रशंसा दिली की तू उभा राहाय बा, निवडणूकमध्ये नाव टाक आपलं, पण त्याबद्दल आपल्याला लोकांना निवडूनसुद्धा दिलं ह्या गोष्टी. आता समजा भविष्यामध्ये त्याच्यासाठी काही चांगलं होईल ह्याचबद्दल आपल्याला निवडून दिलं त्यानं, आणि त्याच्यासाठी आपण चांगलं करू हेच माझी एक समजा प्रशंसा आहे. बस. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा आणि संग्रामपूर नगरपंचायतीच्या प्रत्येकी 17 जागांकरिता निकाल जाहीर झालाय. यावेळी विजयी उमेदवारांच्या वतीने गुलाल आणि फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आलाय. या दोन्ही नगरपंचायतमध्ये भाजपला खाते पण उघडता आले नाही, तर संग्रामपूरमध्ये राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहारला एक हाती सत्ता, तर मोताळ्यात काँग्रेसला एक हाती सत्ता मिळाली आहे. नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आज पूर्णपणे मतमोजणी झाली असता या ठिकाणी 17 जागांपैकी 12 जागांवरती काँग्रेस पक्षाचा आमच्या विजय झालेला आहे. आणि हा जो विजय झालेला आहे हा काँग्रेस पक्षाचा आणि आमचा विजय नसून हा मोताळा शहरातील सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. त्या मोताळा शहरातील जनतेनी आमच्यावरती जो विश्वास टाकला त्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी आम्ही या ठिकाणी कुठेही कमी पडणार नाही. माननीय हर्षवर्धनजी सपकाळ आमचे नेते यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक या ठिकाणी लढविण्यात आली होती आणि 17 पैकी 12 जागेंवरती आमचा विजय झाला आणि आम्हाला जनतेने स्पष्ट बहुमत दिलं. या स्पष्ट बहुमताचा आम्ही या मोताळा शहराच्या विकासासाठी चांगल्या प्रकारे वापर करू आणि येणारा काळ हा मोताळा तालुका पूर्णपणे काँग्रेसच्या पाठीमागे उभा राहील अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो. आणि परत एकदा मोताळा शहरातील सर्वसामान्य लोकांचे सर्व सुशिक्षित वर्गाचे जे विकासाला विकासाभिमुख लोकांना या ठिकाणी त्यांनी निवडून दिलं त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. जळगाव मधील अत्यंत चुरशीच्या झालेल्या बोदवड नगरपंचायतीच्या निकालात शिवसेनेने 9 जागांवर विजय मिळवत बोदवड नगरपंचायत आपल्या ताब्यात घेतली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना आपल्याच होम पिचवर जबर धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला 7 जागे आले आहेत, तर भाजपला 1 जागा मिळाली. आजचा जो ऐतिहासिक विजय या बोदवडकरांनी शिवसेनेच्या पदरी टाकलेला आहे, 30 वर्ष या जनतेला चढणाऱ्यांना पुन्हा एकदा दुसऱ्यांदा या जनतेने झटका दिलेला आहे. जी दंडेलशाही यांनी 30 वर्ष माजवली होती त्याचा आज शिवसेनेच्या माध्यमातून जनतेने शिवसेनेला निवडून देऊन दाखवून दिला आहे की खरं गुंड कोण होतं आणि लोकशाही मार्गाने राज्य करणारे खरे कोण आहेत. याचा कोणाचं नाव घ्यायचं आहे आम्हाला ज्यांनी गुंड म्हटलं त्यांचं नाव सगळ्या दुनियाला माहिती आहे. ज्याच्यावर एनसी दाखल नाही त्याला गुंड म्हणणाराचं नाव सगळ्या दुनियाला माहिती आहे, तर नाव घ्यायची पुन्हा काय गरज आहे. त्यांना वाटत असेल की त्या आमचं नाव घेतल्यानं काही हे होत असेल त्यांना घेऊ द्या, आम्ही नाही घेणार त्यांचं नाव. कोटे जनतेच्या आजचा हे विजय हे सर्वसामान्य लोकांचा विजय आहे. जे बोदवडकर मागील 30 वर्षापासून पाण्यासाठी वणवण करत होते, विकासासाठी वणवण करत होते, ज्यांना घराबाजी रस्ते नाल्यासाठी नगरपालिकेचं ग्रामपंचायत चक्र मारायला लावणारे आता जे लोक होते त्यांचा माज आता जनतेने उतरलेला आहे. हे जीत जी आहे हे जी सर्वसामान्य जनतेची आहे. आज मागील 2 वर्षामध्ये आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांना जे काम केलेलं आहे बोदर शहरामध्ये बोदर तालुक्यामध्ये ते कामाची आज पावती भेटलेली आहे. आजचा हे विजय सर्वसामान्य जनतेचा आहे, आमदार चंद्रकांत पाटीलचा आहे, आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे आणि शिवसेनाचे जिल्हा प्रमुख आणि आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांचा विजय. एवढंच मी बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या 9 जागा निवडून आले आहे आणि 1 भाजपची आलेली आहे, 7 राष्ट्रवादीच्या. आम्हाला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. खऱ्या अर्थानं हा बोदवडकर वासियांनी दिलेला जनमताचा कौल शिवसेनेच्या बाजूने आहे आणि शिवसेनेला पूर्ण बहुमत या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. एक हाती सत्ता, नगरपंचायतची सत्ता एक हाती शिवसेनेच्या हातामध्ये बोदवडकर वासियांनी दिलेली आहे. मी शिवसेनेच्या तमाम परिवाराच्या वतीने आणि या बोदवडकर जनतेला मी धन्यवाद देऊ इच्छितो.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड नगरपंचायत निवडणुकीत आमदार नितेश राणे यांच्या हातून सत्ता गेली असून या देवगड नगरपंचायतमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. या ठिकाणी शिवसेना 8 व भाजप 8 मिळून समसमान उमेदवार निवडून आले आहेत, तर राष्ट्रवादीचे 1 उमेदवार निवडून आल्याने या ठिकाणी नक्की सत्ता कोणाची यावरती शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. मात्र या सर्व धावपळीत पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देवगड येथे दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. बीड जिल्ह्यात झालेल्या 5 नगरपंचायतीमध्ये आष्टी, पाटोदा आणि शिरूर या 3 नगरपंचायतीवर भाजप आमदार सुरेश धस यांनी आपलं वर्चस्व कायम राखलं असून आष्टीत मोठ्या जल्लोषात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत त्यांना या विजयाचं श्रेय दिलं आहे. तर केज नगरपंचायतीमध्ये सत्ताधारी काँग्रेसला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. मागील 10 वर्ष या नगरपंचायतीवर काँग्रेसची एक हाती सत्ता होती, परंतु स्थानिक आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसने या नगरपंचायतीवर विजय मिळवला आहे. राज्याच्या माजी ग्रामविकास पंकजाताई साहेब, राज्याचे विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री असताना जे कामं आम्हाला मुख्यमंत्री आणि तत्कालीन पालकमंत्री पंकजाताई यांनी आम्हाला जो निधी या ठिकाणी दिला त्याचा योग्य वापर आम्ही या ठिकाणी केला. आणि साहजिकच आहे, आमच्या जिल्ह्याच्या नेत्या त्या असल्यामुळं त्यांच्याच नेतृत्वामध्ये आम्ही ही निवडणूक लढवलेली आहे. आणि मला वाटतं आमच्या इथं 3ही ठिकाणी आम्ही विजय प्राप्त केलेला आहे. वडवणीमध्ये पण आम्ही विजयाच्या जवळपास गेलेलो आहोत. केजमध्ये चांगला परफॉर्मन्स केलेला आहे आणि त्याचा निश्चितपणे फायदा भारतीय जनता पार्टीला पुढच्या निवडणुकीमध्ये होईल असं या ठिकाणी मला वाटतं. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. स्वागत आहे. सोलापूर जिल्ह्यातील 17 जागांच्या निवडणुकीचे निकाल आज हाती आले असून या ठिकाणी 17 पैकी 13 जागा मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व निर्माण केलं आहे. या नगरपंचायतीसाठी बार्शीचे विद्यमान आमदार राजाभाऊ राऊतांनी पूर्ण ताकद पणाला लावली होती, मात्र भाजपला फक्त 4 जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. या निवडणुकीत वैरागच्या जनतेने पैसा हरला आणि स्वाभिमान जिंकला असं म्हणत प्रतिक्रिया दिली. खऱ्या अर्थानं वैरागकरांना वैरागकरावर जो विश्वास दाखवला
आणि खरं बघायला गेलं तर पैसा हरला आणि माणुसकी जिंकली, स्वाभिमान जिंकला असं 100% आज घडलेलं आहे. आणि जो वैराकरानं आमच्यावर विश्वास टाकला त्या त्याला कधीही ही निरंजन भूमकर कधीही तडा जाऊ देणार नाही एवढं या निमित्तानं सांगतो. आणि तसं बघायला गेलं तर इथं मातब्बर दोन एक आजी माजी आमदार मंत्री असतानासुद्धा वैराकरानं एक सामान्य माणसाच्या कार्यकर्त्यावर जो विश्वास ठेवला तो विश्वास फार मोठा विश्वास आहे. त्याचे उपकार मी कधी फेडू शकणार नाही. आणि मी पहिल्यापासून म्हणत होतो की वैराकचा विषय हा वैराकरने सोडवावा, बारशीचा विषय बारशीकरानं सोडवावा. तो आज खऱ्या अर्थानं तो सत्य झाला आणि पैसा हरला आणि माणुसकी जिंकली. नांदेड जिल्ह्यातील नायगाव, माहूर, अर्धापूर येथील नगरपंचायत निकाल जाहीर झाला असून जिल्ह्यातील 48 जागेसाठी 183 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यात नायगावमध्ये 17 जागांपैकी 17 जागेवर काँग्रेस विजय झाला असून अर्धापूरमधील एकूण 17 10 जागा जिंकत काँग्रेसला बहुमत मिळालं असून भाजपला 2, MIM 3, राष्ट्रवादी 1 व अपक्ष 1 असे निकाल आले. तर माहूरमधील एकूण 17 जागांपैकी काँग्रेस 6, NCP 7, भाजप 1 आणि शिवसेना 3 असे निकाल आले आहेत. आज मी इथं अर्धापूरमध्ये 17 जागा होत्या, 17 10 जागा या काँग्रेस पक्षाला मिळालेली आहे. एक अपक्ष जो आहे तो काँग्रेसचाच कार्यकर्ता आहे. 3 MIM मिळाल्या, 2 भाजपला आणि 1 NCPला. त्याचप्रमाणे माहूरमध्ये पण इलेक्शन झालं, माहूरमध्ये काँग्रेसला 6, NCPला 6 आणि 5 शिवसेनेला 17 जागाचा. आणि नायगावमध्ये 17 जागा काँग्रेसला मिळाल्या. काँग्रेसला जवळपासपैकी 17-51 जागा काँग्रेस पक्षाला मिळालेल्या आहेत. जिल्ह्यामध्ये काँग्रेस 1 आहे. त्याचबरोबर आनंद ह्या गोष्टीचा आहे की जी निवडणूक झाली ह्या निवडणुकीमध्ये भाजपचा पूर्ण पत्ता साफ झालेला आहे. पूर्ण 51 जागेमध्ये फक्त 2 जागेवर फक्त भाजप आलेली आहे. देशातला सगळ्यात मोठा पक्ष जो म्हणतो ते लोकांनी नाकारलेला आहे. आणि महाविकास आघाडीचा भरपूर यश महाविकास आघाडीला मिळालेलं आहे. ओके, आज 19 नगरपंचायत अर्धापूर गजर लगा आहे और मेरी जो सीट थी नगर रनिंग नगर अध्यक्ष अर्धापूर के थे वार्ड क्रमांक 3 के, उनको मैं पराजित करके मैं विजय पाया हूँ. और अशोकराव का वो गढ़ था और अशोकराव साहब ने मुझे वो वार्ड में बहुत चैलेंज किए थे कि मेरी सीट नहीं निकलना, लेकिन आपके दोस्तों के दुआ से लोगों के सहकार से मेरी सीट निकल गई. उस्मानाबादमधील वाशी नगरपंचायत निवडणूक आटोपली असून भाजप उमेदवार विकास पवार यांचा 165 मताने विजय झाला आहे. यावेळी पवारांना अश्रू अनावर झाले होते. ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते परंतु पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. सांगलीच्या कवठे महाकाळ नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आल्यानंतर स्वर्गीय RR पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचे कवठे महाकाळमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी कवठे महाकाळमधून भव्य अशी मिरवणूक देखील काढण्यात आली. नाशिकमधील 6 नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या असून यात सुरगाणा आणि देवळा नगरपंचायतीत भाजपचे वर्चस्व ठरले आहे. तर काळवण आणि पेठमध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली आहे, जेव्हा की निफाड आणि दिंडोरीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ व सेनगाव या दोन्ही नगरपंचायतीच्या एकूण 34 जागांपैकी 14 जागांवर विजय मिळवत शिवसेनेने आघाडी घेतली आहे. काँग्रेस 6 तर भाजप 7 जागांवर विजयी झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि वंचित बहुजन आघाडीने 2 जागांवर विजय मिळवले आहे. हिंगोली जिल्ह्यातील दोन्ही नगरपंचायतींमध्ये महाविकास आघाडीने 34 पैकी 25 जागांवर विजय मिळवत भाजपला मात दिली आहे. हिंगोली हा जिल्हा शिवसेनेचा बाल्यकिल्ला आहे. हा बीजेपीचा काही विषय नव्हता, तिथं आज सेनगावचा जर विषय धरला, सेनगावमध्ये आजही तिथं शिवसेनेचाच बाल्यकिल्ला आहे. काही आमच्या सीटा फार थोड्या मताने गेल्या, तिथंही स्पष्ट बहुमत येण्याचे होते, पण आजही तिथं आज सेनगावमध्ये तिथं महाविकास आघाडीचा विजय झालेला आहे. नाही तिथं लाल या ठिकाणी जी औंढ्याची परिस्थिती वेगळी होती, औंढ्यामध्ये सर्व पक्षीय विरोध करून फक्त एकटे संतोषदादा बांगर यांना विरोध करून इथं शिवसेनेचा वैयक्तिक त्यांचा विरोध करून इथे बाकी पक्ष एकत्र झाले, पण त्यांना सर्वांवर मात करून सर्व मतदार बंधूंनी संतोषदादा बांगर यांचं नेतृत्व मान्य करून स्पष्ट बहुमत दिलं, त्याबद्दल सर्व औंढावासियांचे जाहीर आभार. तर आज निवडणूक विशेषमध्ये इतकंच. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.